ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तांत्रिक अडचणीमुळे रखडली होती साखरी आगर जेटी, आमदार जाधव यांचे स्पष्टीकरण। जेटीचे भूमिपूजन थाटात। साखरी आगर भागातील मच्छीमारांसाठी सोयीची असलेल्या साखरी आगर जेटीला 2011-2012 मध्ये मंजुरी मिळाली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिच्या बांधकामाला उशीर झाला असे स्पष्टीकरण देऊन आपण पाठपुरावा केल्यामुळेच जेटीचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे उद्गार आमदार भास्कर जाधव यांनी काढले। गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथील अर्धवट स्थितीत रखडलेल्या जेटीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, वेळनेश्वर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, साखरी आगर सरपंच सौ दुर्वा पाटील, उपसरपंच सुदाम आंबेरकर, माजी सरपंच विठोबा फणसकर, लक्ष्मण पावसकर, हेदवी सरपंच सौ आर्य मोरे, ज्ञानेश्वर सरपंच चैतन्य धोपावकर, संपदा केळकर, खारवी समाज गाव प्रमुख मधुकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग पावसकर, साखरी आगर हेदवी गट मच्छीमार सहसो चेअरमन मारुती होडेकर यांच्यासह ठेकेदार व ग्रामस्थ उपस्थित होते। भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार जाधव यांनी गेली 8 वर्ष रखडलेल्या जेटीच्या बांधकामाविषयी ग्रामस्थांना स्पष्टीकरण दिलं। पर्यावरणाच्या मंजुरी इतर तांत्रिक बाबींमुळे या जेटीचे बांधकाम अर्धवट स्थितीत होतं। 8 वर्षानंतर या जेटीचा खर्च आता 8 कोटींवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र आता अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आपण जेटीचे काम पूर्णत्वास नेत आहोत। यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय, बंदर विकास मंत्री यांच्याशी बोलून प्रसंगी बैठका घेऊन हा प्रश्न सोडवला। यासाठी येथील विठोबा फणसकर, सुदाम आंबेरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांचे मला सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले। महानकर नेपसाठी विनोद चव्हाण, गुहागर।